देशातल्या पाच राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने प्रभारी नियुक्त केले आहेत त्यासंबंधीची घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केली आहे। उत्तर प्रदेश उत्तराखंड पंजाब मणिपूर आणि गोवा या राज्यांमध्ये आगामी काळात निवडणुका होणार आहेत उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची प्रभारी म्हणून तर अनुराग ठाकूर यांच्यासह सात जणांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे उत्तराखंडच्या विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची प्रभारीपदी तर खासदार लॉकेट चॅटर्जी आणि राष्ट्रीय प्रवक्ते आर पी सिंग यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे पंजाब विधानसभा पदाची जबाबदारी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्यावर सोपवण्यात आली आहे तर केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी राज्यमंत्री मीनाक्षी लेखी आणि खासदार विनोद चावडा सह प्रभारी आहेत गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रभारी पदाची धुरा सोपवली आहे गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी गोव्यात भारतीय जनता पक्षाला दिलेली दिशा आणि विस्तार तसंच गेल्या काही वर्षात गोव्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने केलेल्या कार्याच्या आधारावर गोव्यात पुन्हा एकदा भाजप सरकार स्थापन करेल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात आज प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला महाराष्ट्र भारतीय जनता पक्ष नेहमीच गोव्याच्या पाठीशी उभा असून गोव्याच्या निवडणुकीत सक्रिय असणार आहे पक्ष गोव्याच्या निवडणुकीत संपूर्ण सहकार्य आणि मदत करेल, असंही फडणवीस म्हणाले